स्क्रीन दिसते आहे का माझी? यस सर. यस ओके सर. ओके व्हेरी नाईस. पीपीटी दिसते आहे का बघा आता. यस सर. ओके यस सर. बघा, आता मी सुरुवातीपासून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करणार आहे. पहिल्यापासून मी असं गृहीत धरलेलं आहे की आज जे विद्यार्थी जॉईन झालेले आहेत हे यांचं फर्स्ट लेक्चर आहे, असं गृहीत धरून आपण बेसिक गोष्टीपासून सुरुवात करणार आहोत. ओके, आपला विषय जो आहे एस वाय बी कॉमला तो आहे कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग. फर्स्ट सेमिस्टरला पेपर फर्स्ट आणि सेकंड सेमिस्टरला पेपर सेकंड अशा पद्धतीने याचं डिस्ट्रीब्युशन असणार आहे. आता या टॉपिकमध्ये किंवा या सब्जेक्टमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे हे नीट लक्षात घ्या. आत्तापर्यंत आपण अकाउंटिंग या संदर्भामध्ये अनेक गोष्टी ऐकल्या किंवा त्याची प्रॅक्टिस सुद्धा केली किंवा त्या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह केल्या. 11वीपासून आपल्याला हा शब्द ओळखीचा आहे. सुरुवातीला बुक किपिंग अँड अकाउंटन्सी किंवा अकाउंटिंग, त्यानंतर फायनान्शियल अकाउंटिंग अशा पद्धतीचे शब्द आपल्या कानावर पडले किंवा त्याची आपण त्याचा अभ्यास केला, त्याची प्रॅक्टिस केली. मुळात काय आहे, अकाउंटिंग ही एक प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये रेकॉर्डिंग केलं जातं आणि याच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या ब्रँचेस आहेत. लक्षात घ्या, अकाउंटिंगच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या ब्रँचेस आहेत. मग त्याच्यामध्ये एक ब्रँच आहे फायनान्शियल अकाउंटिंग, जी आपण एफ वाय बी कॉमला फायनान्शियल अकाउंटिंग हा विषय शिकतो तो आहे. दुसरी ब्रँच आहे कॉर्पोरेट अकाउंटिंग, ज्याच्यामध्ये कॉर्पोरेटिव्ह किंवा कंपनीशी रिलेटेड किंवा रजिस्टर्ड कॉर्पोरेशन ज्या आहेत त्यांचं अकाउंटिंग जे केलं जातं त्याला म्हणायचं कॉर्पोरेटिव्ह अकाउंटिंग किंवा कॉर्पोरेट अकाउंटिंग. असंच एक भाग आहे की त्याच्यामध्ये कॉस्ट, ज्या गोष्टी कॉस्टिंगच्या संदर्भामध्ये अकाउंटिंग केलं जातं त्याला म्हणतात कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग. आणखीन एक भाग आहे मॅनेजमेंट अकाउंटिंग, ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग, अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या ब्रँचेस आहेत. तर ही एक प्रकारची ब्रँच आहे की ज्याच्यामध्ये कॉस्ट कॉस्टिंग किंवा कॉस्ट अकाउंटिंग या संदर्भामध्ये आपल्याला चर्चा करायची आहे. आता मुळात कॉस्ट म्हणजे काय आणि त्याचं अकाउंटिंग कसं करायचं हे या टॉपिकमध्ये शिकवलं, म्हणजे हा पहिला टॉपिक आहे. या टॉपिकमध्ये आपण याच्याशी या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. आपण पहिल्यांदा सिलेबस बघूया की आपला जो फर्स्ट युनिट आहे तो कशाशी संबंधित आहे, त्याच्यावरती आपल्याला डिस्कशन करायचं किंवा हे आपल्या गोष्टी शिकायच्या आहेत. बघा, कंटेंट आजच्या पीपीटी मधले कंटेंट्स आहेत, हा आपला फर्स्ट युनिट असणार आहे. तुम्ही या टॉपिकमध्ये काय काय शिकणार आहात तर कन्सेप्ट ऑफ कॉस्ट, कॉस्टिंग, कॉस्ट अकाउंटिंग अँड कॉस्ट अकाउंटन्सी, ह्या ज्या काही टर्म्स आहेत ह्या टर्म्स काय आहेत हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. म्हणजे तुम्हाला समजलं पाहिजे की कॉस्ट कशाला म्हणायचं, कॉस्टिंग म्हणजे नक्की काय आहे, कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे नक्की काय आहे आणि त्याच्या पुढे जाऊन कॉस्ट अकाउंटन्सी हे म्हणजे काय असतं. त्याच्यामध्ये आपल्याला पुढे आणखीन शिकायचं आहे की लिमिटेशन्स ऑफ फायनान्शियल अकाउंटिंग. आतापर्यंत आपण गेल्या वर्षी फायनान्शियल अकाउंटिंग याचे पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड असे दोन भाग बघितले. त्याच्यामध्ये आपण पार्टनरशिप अकाउंटिंग असेल किंवा इतर काही अकाउंटिंगचा प्रकार बघितला, ज्याचं म्हणजे डेबिट क्रेडिट रूल्स फॉलो केले, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट बघितलं, कन्वर्जन बघितलं, अमलगमेशन बघितलं, अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये अभ्यासल्या. सुरुवातीला फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये ज्यावेळेस आपण 11वीला आलो त्यावेळेस त्याचे रूल्स बघितले, जर्नल एंट्रीज, लेजर पोस्टिंग्स बघितल्या, म्हणजे सबसिडरी बुक्स असतील, ट्रायल बॅलन्स असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये रेकॉर्ड केलेल्या आहेत. परंतु त्या सगळ्यांचे काही लिमिटेशन्स सुद्धा आहेत, मर्यादा आहेत आणि म्हणून त्या मर्यादांमधून पुढं एक विशिष्ट विषयाची उत्पत्ती झाली किंवा त्याची गरज निर्माण झाली आणि तो एक सेपरेट ब्रँच म्हणून उदयास आला, तोच म्हणजे कॉस्ट अकाउंटिंग. मग आता आपण ज्यावेळेस कॉस्ट अकाउंटिंग हा विषय शिकतोय त्यावेळेस आपल्याला माहिती पाहिजे की आपण हा विषय का शिकतो, का तर जे फायनान्शियल अकाउंटिंग शिकलो याच्यामध्ये काहीतरी त्रुटी राहिल्या किंवा त्याचे काही लिमिटेशन आहेत म्हणून आपल्याला कॉस्ट अकाउंटिंग गरजेचं आहे, हे आपल्याला शिकायचं. त्याच्यानंतर आपल्याला शिकायचं ऑब्जेक्टिव्ह ऑफ कॉस्टिंग किंवा कॉस्ट अकाउंटिंग, म्हणजे उद्देश. आपण आता कॉस्टिंग का शिकतो आहोत किंवा का शिकणार आहोत त्याचे उद्देश कोणकोणते आहेत हे आपल्याला शिकायचं. त्यानंतर ऍडव्हान्टेजेस अँड लिमिटेशन ऑफ कॉस्टिंग, याचे फायदे आणि तोटे हे सुद्धा आपल्याला समजून घ्यायचे आहेत. त्यानंतर डिफरन्स बिटवीन फायनान्शियल अकाउंटिंग अँड कॉस्ट अकाउंटिंग, आत्तापर्यंत शिकलेलं फायनान्शियल अकाउंटिंग आणि आता आपण शिकणार आहोत ते कॉस्ट अकाउंटिंग, याच्यामध्ये काय फरक आहे की जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की ही एक सेपरेट ब्रँच का आहे. आणि त्याच्यानंतर
कॉस्ट युनिट आणि कॉस्ट सेंटर या दोन महत्त्वाच्या टर्म्स या ठिकाणी आपल्याला शिकायच्या आहेत. तर हा आपला एक फर्स्ट युनिट असणार आहे. या युनिटमध्ये आपल्याला ह्या गोष्टी लेक्चरमध्ये कव्हर करायच्या. समजलं की आपल्याला काय शिकायचं आहे हे लक्षात आलं का? पहिले युनिट ओके. आता नीट लक्षात घ्या, हा विषय तुम्हाला 11वी सारखा 11वीला जसा अकाउंट नवीन आला तसाच आता तुम्हाला SOL कॉस्टिंग हा विषय नवीन आलेला आहे. त्यामुळे जसं 11वीमध्ये तुम्ही लक्षपूर्वक त्या सगळ्या गोष्टी केल्या, समजून घेतल्या, तसंच आता कॉस्टिंग समजून घ्या. अतिशय स्कोरिंगचा विषय आहे. एकदा तुम्हाला समजला की त्याच्यामध्ये मॅक्झिमम स्कोर करता येतो आणि इव्हन तुम्हाला कंपन्यांमध्ये सुद्धा याच्यातले चांगल्या चांगल्या पदावरतीचे जॉब मिळू शकतात. बघा आता आता आपण याचं इंट्रोडक्शन बघूया. इथं आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, कॉस्टिंग इज अ स्पेशलाइज्ड ब्रांच ऑफ अकाउंटिंग. अकाउंटिंगची एक स्पेशल ब्रांच आहे. जसं फायनान्शियल अकाउंटिंग ही ब्रांच आहे, ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग ही एक ब्रांच आहे, मॅनेजमेंट अकाउंटिंग ही एक ब्रांच आहे, तर तशाच पद्धतीची कॉस्ट अकाउंटिंग किंवा ज्याला शॉर्टकटमध्ये कॉस्टिंग असं म्हटलं जातं ही एक सेपरेट ब्रांच आहे. इट हॅज बीन डेव्हलप्ड बिकॉज ऑफ लिमिटेशन ऑफ फायनान्शियल अकाउंटिंग. ही जी काही ब्रांच आहे किंवा हा जो सब्जेक्ट सेपरेटली डेव्हलप होण्याचं महत्वाचं कारण काय आहे, तर फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये असणारे काही लिमिटेशन. म्हणजे फायनान्शियल अकाउंटिंग मधून जी माहिती आपल्याला अपेक्षित आहे, ज्या स्वरूपामध्ये माहिती अपेक्षित आहे, त्या स्वरूपामध्ये माहिती आपल्याला मिळत नाही किंवा त्या पद्धतीचे रेकॉर्ड आपल्याला फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये ठेवता येत नाही. म्हणून या ठिकाणी काय झालेलं आहे, सेपरेट अकाउंटिंगची ब्रँच निर्माण झालेली आहे आणि तिचं नाव आहे कॉस्ट अकाउंटिंग. इन द प्रेझेंट डे इट इज नेसेसरी दॅट अ बिझनेस कन्सर्न शुड ऑपरेट इट्स ऍक्टिव्हिटीज विथ अटमोस्ट इफिशियन्सी अँड ऍट द लोएस्ट कॉस्ट. महत्वाची गोष्ट आहे, कारण की आजच्या जगामध्ये या कॉस्टिंगला का महत्व आलेलं आहे हे या वाक्यावरून आपल्याला लक्षात येतं की सध्या आता सध्या परिस्थितीमध्ये प्रत्येक गोष्ट आपल्याला काय आहे, पर युनिट बेसिस वरती मिळते मार्केटमध्ये. आणि बाजारपेठेमध्ये जर ज्यावेळेस वस्तू विक्रीसाठी जाते ती रिटेल स्टोअरमध्ये विक्रीसाठी जाते, एक एक गोष्ट छोटी छोटी वस्तू त्या ठिकाणी सिंगल सिंगल स्वरूपामध्ये सुद्धा विकली जाते, पर युनिट बेसिस वरती विकली जाते. परंतु ती गोष्ट ज्यावेळेस मॅन्युफॅक्चरिंग होते त्यावेळेस मात्र मॅन्युफॅक्चरिंग होताना ती सिंगल सिंगल स्वरूपामध्ये मॅन्युफॅक्चरिंग होईल असं सांगू शकत नाही. बल्क स्वरूपामध्ये होते, परंतु विकताना मात्र ती छोट्या छोट्या स्वरूपामध्ये विकली जाते. मग अशा वेळेस त्या छोट्या वस्तूची किंमत ठरवणं आपल्याला गरजेचं आहे. याच्यासाठी आपल्याला कॉस्टिंग किंवा कॉस्टिंग टेक्निक्स उपयोगी पडतात. या ठिकाणी फायनान्शियल अकाउंटिंगचं हे लिमिटेशन आपल्याला सांगता येईल. फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये आपण काय करतो की वर्षाच्या शेवटी ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट प्रिपेअर करतो. याच्यामुळे काय होतं, आपल्याला ग्रॉस प्रॉफिट समजतो, नेट प्रॉफिट समजतो, पण तो ओव्हरऑल ट्रान्झॅक्शन मधून वर्षभराच्या शेवटी केलेल्या व्यवहाराचा रिझल्ट असतो. कॉस्ट अकाउंटिंग मध्ये तसं होत नाही. कॉस्ट अकाउंटिंग मध्ये जे काही बिझनेस आहेत किंवा जे काही बिझनेस कन्सर्न्स ऑर्गनायझेशन कंपनीज आहेत, तर हे काय करत असतात, त्यांच्या कॉस्टिंग मध्ये असणाऱ्या टेक्निक्स टूल्स ह्या वापरत असतात. छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटीज कॅल्क्युलेशन करत असतात आणि त्याच्यामधून एका विशिष्ट वस्तूची किंमत किती असू शकते किंवा किती ठेवले पाहिजे या गोष्टींचा अभ्यास करत असतात, किंवा हे आपल्याला कॉस्ट अकाउंटिंगमुळं सहज शक्य होतं. आणि आपण आणखीन असं म्हणू शकतो की आपल्याला जास्तीत जास्त प्रॉफिट मिळवण्यासाठी किती विक्री केली पाहिजे, किती टार्गेट ठेवलं पाहिजे, किंवा एखादी वस्तू मार्केटमध्ये विकत असताना त्याची कमीत कमी किंमत किती असली पाहिजे वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कॉस्टिंग या विषयामधून आपल्याला जे काही टेक्निक शिकतात त्याच्यामधून कॅल्क्युलेट करता येतात. म्हणून सध्या परिस्थितीमध्ये बाजारपेठेमध्ये ह्या गोष्टी आहेत. आता उदाहरण सांगायचं झालं तर आता एक छोटंसं उदाहरण घ्या की नट बोल्ट्स असतात किंवा ब्लेड पान असेल किंवा पेनामध्ये असणारी रिफिल असेल, ह्या गोष्टी छोट्या छोट्या आहेत लक्षात घ्या. परंतु ह्या मॅन्युफॅक्चरिंग होताना एक नट बोल्ट, जर लोखंडाचा नट बोल्ट आपल्याला तयार करायचा असेल तर त्याच्यासाठी लागणारं लोखंड हेच फक्त मशीनमध्ये तेवढ्याच स्वरूपामध्ये आपण घालत नाही आणि त्याचा एक नट बोल्ट तयार होत नाही. म्हणजे एका वेळेस एक नट बोल्ट तयार होत नाही तर एका वेळेस अनेक नट बोल्ट तयार होतात. खूप मोठमोठे लोखंडाचे रॉड्स त्या ठिकाणी मशीनमध्ये इन्सर्ट केले जातात आणि त्याच्यामधून ह्या पद्धतीच्या वस्तू बनवतात.
स्टील मॅन स्टेनलेस स्टील हे मशीनमध्ये आपण इन्सर्ट करतो आणि त्याच्यापासून हजारो लाखो ब्लेड पण एका मिनिटामध्ये किंवा एका तासामध्ये आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग झालेले दिसतात. परंतु बाजारपेठेमध्ये मात्र हे विकत असताना एक सिंगल ब्लेड पण सुद्धा विकलं जातं. मग एका ब्लेड पणची किंमत, मॅन्युफॅक्चरिंग करताना होणारा खर्च, एका वेळेस अनेक वस्तूंचं उत्पादन, ह्या सगळ्या गोष्टी ह्या फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये रेकॉर्ड होत नाहीत. तर याच्यासाठी एक सेपरेट टेक्निक डेव्हलप करावं लागतं. म्हणून सध्या या कॉस्टिंग किंवा कॉस्ट अकाउंटिंग या विषयाची गरज निर्माण झाली आणि याची डेव्हलपमेंट झाली. बघूया आता ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत. आता ह्या बेसिक टर्म्स आहेत, बघा चार बेसिक टर्मिनॉलॉजीज आपण बघतोय. पहिला आहे कॉस्ट, दुसरं कॉस्टिंग बघणार, त्यानंतर कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे काय आणि कॉस्ट अकाउंटन्सी ह्या मधला फरक लक्षात. पहिलं बघूया कॉस्ट. कॉस्ट म्हणजे काय? आता जनरली कॉस्ट म्हणजे काय असतं, तर कॉस्ट म्हणजे किंमत असते. लक्षात घ्या, कॉस्ट म्हणजे काय असते? किंमत. म्हणजे आपण बाजारपेठेमध्ये गेलो की आपण विचारतो की या वस्तूची किंमत किती आहे, म्हणजे कॉस्ट काय आहे, प्राइस काय आहे, हे आपण विचारत असतो. म्हणजे कॉस्ट म्हणजे काय आहे? किंमत. आता ही व्यावहारिक भाषा आहे. दुसऱ्या बाजूला आणखीन एक व्यावहारिक भाषा परंतु ती तेवढी रुळली नाही, तर ती आहे आपल्या अकाउंटन्सीच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर कॉस्ट म्हणजे एक्सपेंडिचर. कॉस्ट म्हणजे काय? खर्च, असा या ठिकाणी विचार करायचा. तर आता इथं एक काय सांगितलेलं आहे आपण त्याच्यावर चर्चा करूया. बघा, द टर्म कॉस्ट हॅज अ वाईड व्हरायटी ऑफ मिनिंग. कॉस्ट या शब्दाला खूप अर्थ वेगवेगळा आहे. म्हणजे कॉस्ट हा शब्द खूप वेगळ्या पद्धतीने व्यवहारामध्ये वापरला जातो. आपण सहज एखाद्याला असं म्हणतो की अरे काय तुला किंमत आहे का नाही. आता ह्या गोष्टी जर विचारात घ्यायच्या तर मग ह्या वस्तूची किंमत किती आहे, तर तिथं हा अर्थ वेगळा राहतो. डिफरंट पीपल यूज दिस टर्म इन डिफरंट सेन्सेस फॉर डिफरंट पर्पजेस. प्रत्येक व्यक्ती कॉस्ट हा शब्द वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कारणासाठी वेगवेगळ्या उद्देशाने वापरतात. प्रत्येकाचा उद्देश वेगळा असतो. फॉर एक्झाम्पल काय, व्हाईल बाईंग अ बुक, ज्यावेळेस आपण एक बुक परचेस करायला जातो किंवा खरेदी करतो, यू जनरली आस्क, तुम्ही काय विचारता, हाऊ मच डज इट कॉस्ट, या बुकची किंमत किती आहे, असं सहज आपण विचारतो. हाऊ मच इट डज इट कॉस्ट, या वस्तूची किंमत किती दिलेली आहे, असं विचारतो. हिअर द कॉस्ट मीन्स प्राइस. मग जेव्हा आपण ज्यावेळेस असा प्रश्न विचारतो त्यावेळेस कॉस्ट या शब्दाचा अर्थ काय होतो? प्राइस, वस्तूची किंमत, असा अर्थ होतो. आणखीन एक त्या ठिकाणी अर्थ आपल्याला दिलेला आहे, ICWA लंडन या संस्थेने हे डेफिनेशन बनवलेले आहे किंवा त्यांच्या मते असं आहे की द कॉस्ट ॲज द अमाऊंट ऑफ एक्सपेंडिचर इनकर्ड ऑन ऑर ॲट्रिब्युटेबल टू अ गिवन थिंग. थिंग म्हणजे वस्तू. एका विशिष्ट वस्तूसाठी जो काही खर्च येईल तो खर्च म्हणजे त्या वस्तूची ती कॉस्ट समजली जाईल. हे नीट लक्षात घ्या. म्हणजे एखादं ब्लेड पण तयार करायचं आहे, एखादं मोबाईल तयार करायचा आहे, एखादं पेन तयार करायचं आहे, एखादी वही तयार करायची आहे, एखादं बुक प्रिंटिंग करून प्रेस प्रिंट प्रिंटिंग करून पब्लिश करायचं आहे, तर त्याच्यासाठी जो काही खर्च येईल, मग कागदाचं बाइंडिंग करणे, छपाई करणे, त्या शाईचा खर्च, त्या मशिनरीची कॉस्ट असेल, मशिनरी लागणारी इलेक्ट्रिसिटी असेल, मॅन पॉवर असेल, वगैरे वगैरे, हा सगळा एकत्रित खर्च विचारात घेणं म्हणजे त्या वस्तूच्या मॅन्युफॅक्चरिंगसाठी आलेला खर्च टोटल. आणि मग त्याच्यावरून किती वस्तूचं उत्पादन झालं हे विचारात घेऊन आपण काय करतो, आपण त्याची कॉस्ट ठरवतो. तर इथं आपण हा जो पूर्ण सब्जेक्ट पाहणार आहोत तो पूर्ण सब्जेक्ट या अँगलनेच पाहणार आहोत की कॉस्ट म्हणजे काय आहे, एक्सपेंडिचर, अमाऊंट ऑफ एक्सपेंडिचर. हे समजलं का कॉस्ट म्हणजे काय? येस सर. ओके, आता दुसरी टर्म बघूया, कॉस्टिंग. कॉस्ट आणि कॉस्टिंग. आता कॉस्टिंग म्हणजे काय? जसं आपण अकाउंट असा एक शब्द बघितला होता, लक्षात घ्या, FY ला ज्यावेळेस सॉरी 11वीला आपण अकाउंट असा एक शब्द आला आणि त्याच्यानंतर अकाउंटिंग असा एक अशी एक टर्म आली. तिथं सुद्धा तसंच आहे, कॉस्ट आणि मग कॉस्टिंग. जसं अकाउंट म्हणजे काय? अकाउंट म्हणजे लेजर, म्हणजे समरी ऑफ रेकॉर्डेड ट्रान्झॅक्शन. लक्षात घ्या, त्याला काय म्हणायचं, अकाउंट म्हणजे एखादा ट्रान्झॅक्शन आपण रेकॉर्ड केला
परंतु तो रेकॉर्ड करताना आपण जर्नल एंट्री फॉर्मॅटमध्ये जर लिहिला, त्याच्यामध्ये एक डेबिट असतो, एक क्रेडिट असतो, मग त्याचं नॅरेशन लिहिलं जातं, त्याच्यामध्ये डेट असते, पर्टिक्युलर्स मध्ये ह्या सगळ्या डिटेल्स असतात, आणि अमाऊंट कॉलम मध्ये त्याच्या अमाऊंट असतात. पण या जर्नलला अकाउंट असा शब्द नाही किंवा याला लेजर असा शब्द नाही, तर आपण लेजर काय करतो, सेपरेटली प्रिपेअर करतो. त्याला 8 कॉलम्स असतात, त्याला डेबिट साइड असते, क्रेडिट साइड असते, आणि तिथं मात्र आपण फक्त एक इफेक्ट त्या ठिकाणी देतो. डेटच्या कॉलम मध्ये डेट लिहितो आणि मग पर्टिक्युलर्स मध्ये टू किंवा बाय असे शब्द वापरून डेबिट क्रेडिटला त्याचं पोस्टिंग करतो आणि अमाऊंट कॉलम मध्ये अमाऊंट लिहितो. एवढंच फक्त रेकॉर्डिंग करतो, अख्खा ट्रान्झॅक्शन तिथे लिहित नाही किंवा त्याचं नॅरेशन करत नाही. याला काय म्हणतो आपण, अकाउंट म्हणतो. ते छोटस एक अकाउंट आहे, लक्षात घ्या. अकाउंट म्हणजे काय, की अ समराइज्ड फॉर्मॅट ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन. आणि अकाउंटिंग हे काय आहे, अकाउंटिंग इज द प्रोसेस ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन. मग हा फरक आहे. सेम तसंच आपण कॉस्टिंग मध्ये बघतोय, कॉस्ट म्हणजे काय, एक्सपेंडिचर. कॉस्ट म्हणजे काय, प्राइस. या दोन्ही गोष्टी आपण बघितल्या. आता आपण बघणार आहे कॉस्टिंग. तर आपल्याला असं सहज सांगता येईल, जर कॉस्ट म्हणजे एक्सपेंडिचर असेल तर कॉस्टिंग म्हणजे काय असणार आहे, तर एक्सपेंडिचर रेकॉर्ड करण्याची पद्धत, याला काय म्हणणार आहे आपण, कॉस्टिंग. एक्सपेंडिचर रेकॉर्ड करण्याची पद्धत म्हणजे काय झालं, कॉस्टिंग. आता इथे टर्म काय वापरली बघा, कॉस्टिंग इज द टेक्निक अँड प्रोसेस ऑफ ऍसरटनिंग कॉस्ट. कॉस्टिंग म्हणजे काय आहे, एक टेक्निक आहे, म्हणजे त्या ठिकाणी मॅकॅनिझम आहे, एक सिस्टीम आहे. लक्षात घ्या, त्या ठिकाणी काही ना काहीतरी फॉर्म्युले असणार आहेत. सहजासहजी ते टेक्निक यूज करता येत नाही. ज्याला हे शिकले किंवा जे ज्यांना माहिती आहे तेच काय करू शकतात, हे टेक्निक यूज करू शकतात. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, कॉस्टिंग हे एक प्रकारचं टेक्निक आहे अँड ऑल्सो प्रोसेस. आणि ती एक प्रकारची प्रोसेस आहे, ज्याच्यामध्ये प्लस करायचंय, मायनस करायचंय, सबस्ट्रॅक्शन असू शकतं, मल्टिप्लिकेशन असू शकतं वगैरे. ही एक प्रोसेस आहे. आता ही प्रोसेस कशाची आहे, ऑफ ऍसरटनिंग कॉस्ट. ऍसरटनिंग म्हणजे फाइंड आउट करणे, शोधणे, कॅल्क्युलेट करणे, डिटरमाइन करणे वगैरे वगैरे. तर कॉस्ट फाइंड आउट करणे किंवा एका विशिष्ट वस्तूची किंमत शोधणे, किंमत शोधणे म्हणजे एका विशिष्ट वस्तूवरती झालेला एकूण खर्च काढणे, या प्रोसेसला कॉस्टिंग म्हणतात. कॉस्ट म्हणजे किंमत किंवा कॉस्ट म्हणजे एक्सपेंडिचर, हे समजलं. परंतु हे एक्सपेंडिचर कॅल्क्युलेट करणं किंवा हे एक्सपेंडिचर ही प्राइस ठरवणं, त्याच्यासाठी जे टेक्निक वापरायचे, जी प्रोसेस कम्प्लीट करायची, या प्रोसेसला काय म्हणतो आपण, कॉस्टिंग म्हणतो. म्हणजे कॉस्ट फाइंड आउट करण्याची प्रोसेस म्हणजेच काय झाली, कॉस्टिंग. दीज टेक्निक्स कन्सिस्ट ऑफ प्रिन्सिपल्स अँड रूल्स विच गव्हर्न द प्रोसिजर ऑफ ऍसरटनिंग कॉस्ट ऑफ प्रोडक्ट्स ऑर सर्व्हिसेस. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, की हे जे टेक्निक्स आहेत जे आपण शिकणार आहोत वर्षभर, हे जे टेक्निक्स आहेत हे कशाशी संबंधित आहेत, कन्सिस्ट ऑफ म्हणजे कशाशी संबंधित आहेत, कन्सिस्ट ऑफ म्हणजे संबंधित असते, कशाशी, प्रिन्सिपल्स. प्रिन्सिपल्स म्हणजे तत्वे, लक्षात घ्या. प्रिन्सिपल्स म्हणजे काय, तत्वे. अँड रूल्स, आणि नियम, विच गव्हर्न द प्रोसिजर ऑफ ऍसरटनिंग कॉस्ट ऑफ प्रोडक्ट्स ऑर सर्व्हिसेस. एका विशिष्ट वस्तूची किंमत फाइंड आउट करणं किंवा एका विशिष्ट सेवेची किंमत फाइंड आउट करणं किंवा कॅल्क्युलेट करणं, डिटरमाइन करणं, याच्यासाठी जे रूल्स, जी तत्वे सांगितलेले आहेत, ती तत्वे आपण वापरून ह्या गोष्टी करणं, याला कॉस्टिंग म्हणतो. आणि कॉस्टिंगमध्ये ह्या गोष्टी केल्या जातात, त्या अभिप्रेत आहेत. जसं आपण नेट प्रॉफिट काढण्यासाठी किंवा ग्रॉस प्रॉफिट काढण्यासाठी एक स्टँडर्ड फॉर्मॅट दिलेला आहे, ट्रेडिंग अकाउंट आपल्याला काढावा लागतो. ट्रेडिंग अकाउंटच्या अगोदर ट्रायल बॅलन्स करावा लागतो, ट्रायल बॅलन्सच्या अगोदर लेजर्स तयार करावे लागतात, लेजर्सच्या अगोदर जर्नल तयार करावं लागतं. ज्यावेळेस आपण ह्या सगळ्या गोष्टी तयार करतो त्यावेळेस आपल्याला फायनली रिझल्ट मिळतात. म्हणजे तिथं सुद्धा अकाउंटिंग मध्ये सुद्धा, फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये सुद्धा काय आहे, टेक्निक आहे. तसेच टेक्निक कॉस्ट अकाउंटिंग मध्ये आपल्याला बघायचे आहेत. इन सिंपल वर्ड्स, कॉस्टिंग इज अ सिस्टमॅटिक प्रोसिजर फॉर ऑफ डिटरमाइनिंग कॉस्ट. इन सिंपल वर्ड, कॉस्टिंग इज अ सिस्टमॅटिक प्रोसिजर ऑफ डिटरमाइनिंग द युनिट कॉस्ट ऑफ प्रोडक्ट ऑर सर्व्हिसेस. सोप्या शब्दामध्ये जर कॉस्टिंगची डेफिनेशन करायची झाली तर आपल्याला असं म्हणता येईल की कॉस्टिंग ही एक अशी शिस्तबद्ध प्रक्रिया आहे, सिस्टमॅटिक प्रोसिजर आहे,
की ज्याच्यामधून काय होतं, ऑफ डिटरमाइनिंग युनिट कॉस्ट ऑफ प्रोडक्ट, म्हणजे एका प्रोडक्टची कॉस्ट आपल्याला फाइंड आउट करता येते. मग आपण हे प्रोडक्टची कॉस्ट जी आहे किंवा सर्व्हिसेसची कॉस्ट आहे ही डिफाइन करू शकतो, मेजर करू शकतो की पर प्रोडक्ट कसे असू शकते. मग काही प्रोडक्ट हे लिटर मध्ये मोजतो आपण, काही प्रोडक्ट हे मीटर मध्ये मोजतो, काही प्रोडक्ट हे वजनावरती केजी मध्ये, त्याचे युनिट्स ऑफ मेजरमेंट वेगवेगळे असू शकतात. म्हणजे लिटर असेल, मीटर असेल, किंवा डिस्टन्स खूप लांबचा असेल तर किलोमीटर असेल वगैरे वगैरे, किंवा वेट असेल, वेट असेल तर, किंवा बॉक्सेस वरती पॅकिंग वरती आपण त्याचं मेजरमेंट करू शकतो. मग पर युनिट कॉस्ट आपण त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकतो, पर ग्रॅम कॅल्क्युलेशन असू शकतं, पर लिटर कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी असतं. जसं आता पेट्रोलची किंमत जर विचारात घेतली किंवा ऑइलची किंमत आपण विचारात घेतली तर आपल्याला पर लिटर त्या ठिकाणी काय करावं लागतं, पैसे द्यावे लागतात. किंवा कलर आपण ज्यावेळेस मॅन्युफॅक्चरिंग करतो त्याच्यासाठी लिटर मेजरमेंट आहे. किंवा एखादी मोठी कार मॅन्युफॅक्चरिंग करतो तर ती एक युनिट, अख्खं एक युनिट आहे. लक्षात घ्या, एक कार, दोन कार, तीन कार, किंवा वन बाईक, टू बाईक्स, थ्री बाईक, या पद्धतीने अशा पद्धतीने प्रोडक्शन असतं. म्हणजे पर युनिट कॉस्ट फाइंड आउट करण्यासाठी जी एक सिस्टमॅटिक प्रोसिजर फॉलो केली जाते त्याला काय म्हटलं जातं, कॉस्टिंग. ह्या दोन महत्त्वाच्या टर्म्स लक्षात आल्या का, कॉस्ट आणि कॉस्टिंग. यस सर. ओके, आता आपण बघा तिसऱ्या टर्मकडे बघूया. पुढची टर्म याच्या पुढे जाऊन आपल्याला सांगता येईल की कॉस्ट अकाउंटिंग. आता कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे काय, कॉस्टिंग बघितलं, कॉस्टिंग आणि कॉस्ट अकाउंटिंग मध्ये जास्त फरक नाहीये, परंतु आणखीन याच्यामध्ये कॉस्टिंग पेक्षाही जास्त प्रोसिजर त्याच्यामध्ये फॉलो करावे लागतात. बघा, कॉस्ट अकाउंटिंग कॅन बी डिफाइंड ऍज द प्रोसेस ऑफ, ही सुद्धा एक प्रोसेसच आहे. जशी कॉस्टिंग मध्ये प्रोसेस होती तशीच कॉस्ट अकाउंटिंग ही सुद्धा एक प्रोसेस आहे. आता ही कॉस्ट अकाउंटिंग कशाची प्रोसेस आहे, तर ऑफ आयडेंटिफाईंग, अनालायझिंग, कम्प्युटिंग अँड रिपोर्टिंग कॉस्ट टू मॅनेजमेंट. मॅनेजमेंटला, व्यवस्थापनाला ज्या खर्चाच्या संदर्भामध्ये, कॉस्टिंगच्या संदर्भामध्ये जे काही खर्च आले त्या संदर्भामध्ये त्याचं काय करणं गरजेचं आहे, आयडेंटिफिकेशन करणं गरजेचं आहे की कोणत्या प्रकारचा खर्च झाला, डायरेक्ट एक्सपेन्सेस कोणते, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस कोणते, लेबरवरती किती खर्च झाला, मटेरियलवरती किती खर्च झाला, अदर सर्व्हिसेसवरती किती खर्च झाला वगैरे वगैरे. म्हणजे इथं काय केलं जाईल, त्याचं क्लासिफिकेशन केलं जाईल. जसं आपण फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये एखादं ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर त्या ट्रान्झॅक्शन मध्ये हे आपण आयडेंटिफाय करत होतो की कोणते दोन अकाउंट आहेत की ज्यापैकी एक अकाउंट आपल्याला काय करायचंय, डेबिट करायचंय, दुसरा अकाउंट क्रेडिट करायचं. ज्या ट्रान्झॅक्शन मध्ये असे दोन अकाउंट आहेत की एक डेबिट आणि दुसरा क्रेडिट करू शकतो, त्याच ट्रान्झॅक्शनची आपण जर्नल एंट्री करू शकतो. हे फायनान्शियल अकाउंटिंगचा नियम आहे. म्हणजे आपण पहिल्यांदा आयडेंटिफाय करत होतो की सपोज आता कॅश डिपॉझिटेड इन टू बँक, बँकेमध्ये कॅश भरली तर आपण तिथं डिफाईन करत होतो कॅश गोज आउट, आणि बँकेमध्ये ती काय केली, डिपॉझिट केली, म्हणजे बँकेमधला बॅलन्स वाढलेला आहे. लक्षात घ्या, आणि मग बँक ही पर्सनल या कॅटेगरीमध्ये, म्हणजे तिथं आपण काय केले, अकाउंटचे रूल्स तयार केले, अकाउंटचे ग्रुप तयार केले, पर्सनल, रियल, नॉमिनल, आणि मग त्यांचे नियम त्या ठिकाणी लावून आपण त्याची जर्नल एंट्री करत होतो. म्हणजे सुरुवातीला आपण त्याचं आयडेंटिफिकेशन करत होतो की तो पर्सनल आहे की रियल आहे, आणि मग पर्सनल असेल तर व्हॉट कम, हु इज द रिसिव्हर अँड हु इज द गिव्हर, अशा पद्धतीने आपण त्याचं डेबिट क्रेडिट करत होतो. रिअल असेल तर व्हॉट कम्स इन अँड व्हॉट गोज आउट, अशा पद्धतीने. म्हणजे फर्स्ट आयटम आपला काय होता, आयडेंटिफिकेशन. इथं सुद्धा कॉस्टिंग मध्ये आपल्याला तेच फॉलो करायचंय. पहिल्यांदा तुम्हाला कॉस्ट फाइंड आउट करणं गरजेचं आहे, ती आयडेंटिफाय होणं गरजेचं आहे की झालेला खर्च हा कोणत्या कॅटेगरीचा आहे, डायरेक्ट एक्सपेंडिचर आहे का इनडायरेक्ट एक्सपेंडिचर आहे, ते आयडेंटिफाय करायचं. नंतर त्याचं अनालायझिंग करणे, अनालिसिस करायचं, नंतर त्याचं कम्प्युटेशन, कॅल्क्युलेशन करायचं, आणि फायनली तुम्हाला काय करायचं, त्याचं रिपोर्टिंग करायचं. तर एवढ्या सगळ्या प्रोसिजर ह्या कशामध्ये येतात, कॉस्ट अकाउंटिंग मध्ये येतात. लक्षात घ्या, कॉस्टिंग मध्ये सगळ्या प्रोसिजर येत नाही. कॉस्टिंग मध्ये फक्त काय येतं, ऍसर्टेनिंग कॉस्ट, कॉस्ट फाइंड आउट करणं, एवढीच प्रोसिजर फक्त कशामध्ये येते, कॉस्टिंग मध्ये. तर याच्या पुढे जाऊन नुसतं कॉस्ट फाइंड आउट नाही करायची, तर फाइंड आउट केलेली कॉस्ट ते आयडेंटिफाय करून त्याचं अनालायझिंग, अनालिसिस करून, कम्प्युटेशन करून, रिपोर्टिंग करायचं आहे. इथपर्यंतची प्रोसिजर ही कशामध्ये येणार आहे, कॉस्ट अकाउंटिंग या संकल्पनेमध्ये येणार आहे.
म्हणजे आता आपण असं म्हणू शकतो की कॉस्टिंग पेक्षा ही कॉस्ट अकाउंटिंग ही मोठी टर्म आहे, किंवा याचा व्याप किंवा ह्याची प्रोसेस ही जास्त आहे. दुसरी एक डेफिनेशन त्या ठिकाणी चर्चिल्स यांनी सांगितलेले आहे, कॉस्ट अकाउंटिंग इज अ क्वांटिटेटिव्ह मेथड. कॉस्ट अकाउंटिंग ही एक क्वांटिटेटिव्ह मेथड आहे. क्वांटिटेटिव्ह म्हणजे ज्याच्यामध्ये आपण कॅल्क्युलेशन करत राहतो, ज्याच्यामध्ये आपण मेजरमेंट करत राहतो, फॉर्म्युले यूज करत असतो, अशी मेथड. दॅट accumulates, classifies, summarizes and interprets information for three major purposes. ज्यावेळेस एखादं क्वांटिटेटिव्ह टेक्निक त्या ठिकाणी यूज केलं जातं, तर त्याच्या पाठीमागून काही ना काहीतरी उद्देश असणं गरजेचं आहे. मग या ठिकाणी असं म्हटलेलं आहे त्यांनी की कॉस्ट अकाउंटिंग ही एक अशी क्वांटिटेटिव्ह मेथड आहे की ज्याच्यामध्ये काय केलं जातं, जे काही एक्सपेन्सेस आहेत, एक खर्च, त्याचं जे काही क्लासिफिकेशन करणं गरजेचं, तर ते अक्युमुलेट केले जातात एकत्रितरित्या, त्याचं कॅल्क्युलेशन केलं जातं, ते क्लासिफाय केले जातात, त्याची समरी बनवली जाते आणि मग त्याचं इंटरप्रिटेशन केलं जातं. पण हे करण्यापाठीमागचा उद्देश काय असतो, तर तीन उद्देशासाठी एक केलं जातं. पहिलं ऑपरेशनल प्लॅनिंग अँड कंट्रोल, म्हणजे जे एखादी इंडस्ट्री एखाद्या विशिष्ट वस्तूचं उत्पादन करत असेल, तर त्या उत्पादनाशी संबंधित जे काही ऑपरेशनल ऍक्टिव्हिटीज कराव्या लागतात, तर त्याच्यासाठी प्लॅनिंग करणे, ते कंट्रोल करणे वगैरे वगैरे, याचे निर्णय घेणे हा एक उद्देश असतो. दुसरा आहे स्पेशल डिसिजन घेणे, काही विशिष्ट पद्धतीचे डिसिजन्स घ्यावे लागतात वस्तूच्या किमतीच्या संदर्भामध्ये, वस्तूच्या क्वालिटीच्या संदर्भामध्ये, बाजारपेठेमध्ये वस्तू आणण्याच्या संदर्भामध्ये. तर असे निर्णय घेत असताना किंमत हा घटक खूप महत्वाचा असतो. आणि शेवटचं म्हटलेलं आहे प्रोडक्ट डिसिजन, म्हणजे वस्तू ज्या वेळेस आपण बनवतो, मग प्रोडक्ट डिझाईन तयार करतो, प्रोडक्ट डिझाईन मध्ये त्याचा लेआउट येतो, त्याचा रंग येतो, त्याचा स्वाद येतो वगैरे वगैरे, किंवा ह्या सगळ्या गोष्टी, मग हे सगळं आपल्याला ठरवत असताना प्रत्येक वेळेस वस्तूची किंमत विचारात घेणं गरजेचं आहे. कारण की प्रोडक्ट डिझाईन बदलली, लेआउट बदलला, आकार बदलला, की त्याच्यामध्ये काय होतं, नवीन सोल्युशन होतं, खर्च वाढतो, किंवा आकार बदलल्यामुळे त्याच्या क्वांटिटीमध्ये फरक पडतो. म्हणजे सपोज एखादी बॉटल आहे, तर त्या बॉटलचा आकार बदलला, तर त्या बॉटलमध्ये जे आपण लिक्विड भरतो, तेल असेल, शॅम्पू असेल, वॉट एव्हर, जे काही आपण लिक्विड भरून पॅकिंग करून विकणार आहे, तर त्याची क्वांटिटी कमी जास्त होते, वजनामध्ये कमी जास्त होऊ शकतं. अशा पद्धतीने मग याचा खर्च कसा हो, कमी होईल, कसा वाढेल, या सगळ्या गोष्टी अनालिसिस स्वरूपामध्ये ज्या मेथडच्या द्वारे मांडलं जातं त्याला काय म्हटलेलं आहे, कॉस्ट अकाउंटिंग असं म्हटलेलं आहे. तर ही टर्म समजली सर्वांना? यस सर. ओके, आता याच्यानंतर पुढची, याच्याही मोठी, याच्यापेक्षाही मोठी, कॉस्ट अकाउंटिंग पेक्षाही मोठी अशी एक टर्म आहे, ती म्हणजे कॉस्ट अकाउंटन्सी. मग याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आल्या, कॉस्ट आली, कॉस्टिंग आली, कॉस्ट अकाउंटिंगची प्रोसिजर सुद्धा याच्यामध्ये इन्वॉल्व आहे. कॉस्ट अकाउंटन्सी हॅज बीन डिफाइन्ड ॲज, काय डिफाईन केलेलं बघा, द ऍप्लिकेशन ऑफ कॉस्टिंग. ऍप्लिकेशन ऑफ कॉस्टिंग म्हणजे कॉस्टिंग मध्ये आपण काय बघितलं होतं, डिटर्मिनेशन ऑफ कॉस्ट. लक्षात घ्या, कॉस्टिंग इज द प्रोसेस ऑफ डिटर्मिनेशन ऑफ कॉस्ट. कॉस्ट फाइंड आउट करण्याची प्रोसेस म्हणजे कॉस्टिंग. मग ह्या कॉस्टिंगचं ऍप्लिकेशन, ऍप्लिकेशन म्हणजे उपयोग. अँड कॉस्ट अकाउंटिंग प्रिन्सिपल्स, मेथड्स अँड टेक्निक्स टू द सायन्स, आर्ट अँड प्रॅक्टिस ऑफ द कॉस्ट कंट्रोल अँड द असर्टेनमेंट ऑफ प्रॉफिटेबिलिटी. म्हणजे इथं असं म्हटलेलं आहे की कॉस्ट अकाउंटिंग हे कशा कशाशी संबंधित आहे, तर कॉस्टिंगची जी प्रोसेस आहे ती अप्लाइड करणं, कॉस्ट अकाउंटिंगचे प्रिन्सिपल्स अप्लाइड करणं, त्यांच्या मेथड्स, रूल्स, टेक्निक्स, हे सगळं सायंटिफिकली सायन्सच्या द्वारे जसं आपण करतो तसं सायंटिफिकली ते अप्लाइड करणं आणि त्याच्यामधून कॉस्ट कंट्रोल करणं आणि प्रॉफिटेबिलिटी फाइंड आउट करणं. लक्षात घ्या, आता मुद्दा कुठपर्यंत आलेला आहे, प्रॉफिटेबिलिटी पर्यंत आलेला आहे. म्हणजे एखादी विशिष्ट वस्तू विकल्यानंतर आपल्याला किती प्रॉफिट होईल हे फाइंड आउट करण्याची प्रक्रिया सुद्धा आता कॉस्ट अकाउंटिंग मध्ये ऍड झालेली आहे. म्हणजे प्रॉफिटेबिलिटी फाइंड आउट करणं एका वस्तूची, लक्षात घ्या, एक वस्तूचा एक नग विकल्यानंतर आपल्याला किती प्रॉफिट होईल, किंवा आपल्याला एवढा प्रॉफिट करण्यासाठी किती नग विकावे लागतील, किती वस्तूंची विक्री करावी लागेल, असं ज्या प्रोसेसमध्ये फाइंड आउट केलं जातं त्याला काय म्हटलेलं आहे, कॉस्ट अकाउंटन्सी असं म्हटलेलं आहे.
प्रॉफिटेबिलिटी ही गोष्ट कॉस्टिंग मध्ये नाही, कॉस्ट अकाउंटिंग मध्ये नाही, तर ती आहे कॉस्ट अकाउंटन्सी मध्ये। लक्षात घ्या, म्हणजे कॉस्ट अकाउंटन्सी मध्ये कॉस्टिंगची प्रोसिजर येणार, कॉस्ट अकाउंटिंगची सुद्धा प्रोसिजर असणार, प्लस त्याच्यामध्ये काय असणार आहे कॉस्ट कंट्रोल आणि असर्टेनमेंट ऑफ प्रॉफिटेबिलिटी, या दोन गोष्टी त्याच्यामध्ये ऍड असणार। इट इन्क्लूड्स, आणखीन त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे अकाउंटन्सी मध्ये काय इन्क्लूड आहे, इट इन्क्लूड्स द प्रेझेंटेशन ऑफ इन्फॉर्मेशन डिराइव्ड देअर फ्रॉम फॉर द पर्पज ऑफ मॅनेजरल डिसिजन मेकिंग, व्यवस्थापकीय निर्णय घेण्या प्रक्रियेमध्ये जी माहिती आपल्याला प्रेझेंट करणं गरजेचं आहे, तर ही माहिती प्रेझेंट करणे हे सुद्धा काम कॉस्ट अकाउंटन्सीमध्ये केलं जातं। लक्षात घ्या, म्हणजे कॉस्टिंगमध्ये कॉस्ट फाइंड आउट करणे ही प्रोसेस केली जाते, कॉस्ट अकाउंटिंगमध्ये त्याचे प्रिन्सिपल्स फॉलो केले जातात, टेक्निक्स फॉलो केले जाते, मेथड्स फॉलो केले जाते। कॉस्ट अकाउंटन्सीमध्ये काय केलं जातं, कॉस्ट ठरवली जाते, त्याचे प्रिन्सिपल्स फॉलो केले जातात, मेथड्स फॉलो केले जातात, टेक्निक्स जे आहेत ते फॉलो केले जातं, आणि याच्या मदतीने कॉस्ट कंट्रोल करू शकतो आपण, प्रॉफिटेबिलिटी ठरवू शकतो। आणि आणखीन जी महत्वाची गोष्ट म्हणजे निर्णय प्रक्रिया जी आहे, व्यवस्थापकीय पातळीवरची निर्णय प्रक्रिया जी आहे, त्याच्यामध्ये लागणारी इन्फॉर्मेशन प्रेझेंट करणं हा सुद्धा भाग कॉस्ट अकाउंटन्सीमध्ये इन्क्लूड केलेला आहे। म्हणजे ही आता त्यापेक्षाही वाइडर आणि मोठी अशी टर्म आहे। सारी टर्म समजल्या? यस सर। ओके, आता ही थोडक्यात तुम्हाला डायग्रामिक फॉर्म मध्ये कशी आहे ते सांगतो। बघा, आता नीट लक्षात घ्या, ह्या ओव्हल्स कडे नीट बघा। सर्वात छोटा जो येलो कलरचा सर्कल आहे तो म्हणजे कॉस्ट। लक्षात घ्या, म्हणजे कॉस्ट ही संकल्पना खूप छोटी आहे। कॉस्ट म्हणजे खर्च, खर्च ही संकल्पना खूप छोटी आहे। त्याच्यापेक्षा दोन नंबरचा जो सर्कल आहे जो ब्लू कलर मध्ये आहे, तर त्याला म्हटलेलं आहे कॉस्टिंग। मग कॉस्टिंग मध्ये काय आहे, तर कॉस्टिंग मध्ये कॉस्ट हा ऑलरेडी आहे समाविष्ट। कारण की कॉस्टिंग मध्ये ज्यावेळेस आपण डेफिनेशन बघितली, तर त्यावेळेस ती अशी होती की कॉस्टिंग इज द टेक्निक ऑर इज द प्रोसेस ऑफ असर्टनिंग कॉस्ट। कॉस्ट फाइंड आउट करण्याची प्रोसेस म्हणजे कॉस्टिंग। म्हणजे काय या ठिकाणी झालं, की कॉस्ट पेक्षा कॉस्टिंग ही टर्म मोठी दिसते। त्यापेक्षाही मोठी म्हणजे काय आहे, कॉस्ट अकाउंटिंग। कारण की कॉस्ट अकाउंटिंग मध्ये कॉस्ट असर्टेनमेंट हा भाग तर येतोच, परंतु त्याचबरोबर अकाउंटिंगचे प्रिन्सिपल्स त्या ठिकाणी फॉलो केले जातात। काही टेक्निक्स आहेत, काही मेथड्स आहेत, त्या ठिकाणी ते फॉलो केले जातात। म्हणजे या ठिकाणी कॉस्टिंग पेक्षाही मोठी टर्म काय दिसते आपल्याला, कॉस्ट अकाउंटिंग। आणि त्याच्याही पेक्षा मोठी टर्म दिसते म्हणजे शेवटचा सर्कल, ती आहे कॉस्ट अकाउंटन्सी। म्हणजे काय झालं, कॉस्ट अकाउंटिंग मध्ये काय होते, प्रोसेस होते, कॉस्टिंग टेक्निक्स वापरले जातात, कॉस्टिंग प्रिन्सिपल्स वापरले जातात। ओके, आणि त्याच्या पुढे जाऊन कॉस्ट अकाउंटन्सी मध्ये काय होते, कॉस्ट कंट्रोल केलं जातं, प्रॉफिटेबिलिटी फाइंड आउट केली जाते, आणि व्यवस्थापनाला आवश्यक असणारी माहिती त्या ठिकाणी प्रेझेंट करण्याचं काम सुद्धा कॉस्ट अकाउंटन्सी मधून केलं जात। तर हा पहिला पॉइंट आपला या ठिकाणी लक्षात आला असेल तुमच्या, कॉस्ट कॉस्टिंग, कॉस्ट अकाउंटिंग आणि कॉस्ट अकाउंटन्सी। इथपर्यंत समजलं सर्वांना? कोणाला काही शंका आहे का?